शिरपूर तालुक्यातील वनावली येथील 32 वर्षीय युवकाने गिधाडी लगत तापी पुलावर दुचाकी उभी करून फोनवरून माहिती देऊन नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 5 जुलै 2024 रोजी रात्री 8:30 सुमारास घडली. युवकाने पुलावरून उडी घेतल्याची माहिती मिळताच नातेवाईक व मित्रांनी धाव घेत मृतदेह 9:30 सुमारास बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. योगेश शिवराज पाटील वय 32 राहणार वणावल तालुका शिरपूर असे मयत युवकाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. मयताचा चुलत भाऊ अशोक रामभाऊ पाटील याने शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. योगेश पाटील हा शुक्रवारी 5 जुलै रोजी सायंकाळी दैवत येथे डिसान कंपनीत नाईट ड्युटीवर जात असल्याचे सांगून MH18BA116 क्रमांकाच्या दुचाकीने घरातून निघून गेला. दरम्यान त्याने तालुक्यातील गिधाडी लगत तापी नदीवरून रात्री 8:30 सुमारास दुचाकी व मोबाईल फोन पुलावर ठेवला असून नदीपात्रात उडी घेत असल्याचं सांगितलं. त्यावरून नातेवाईकांनी पुलावर धाव घेतली असता पुलावर दुचाकी व मोबाईल आढळून आल्याने लागलीच मच्छीमार लोकांच्या मदतीने शोध घेतला असता रात्री मृतदेह मिळून आल्याने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टर रणजित पावरा यांनी रात्री 10 वाजता तपासून मयत घोषित केले आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय पवार हे करीत आहेत.